भारत तिबेट सीमेवर असलेल्या लडाखला तुम्ही गेला असाल किंवा नसाल, पण त्याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. याच निसर्गरम्य लडाखच्या एका बौद्ध गुरुकुलात सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळते. नेमकं काय आहे हे चित्र बघूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. कुशीत वसलेला एक अत्यंत देखणा भाग. भारत तिबेटच्या सीमेवर असलेली ही एकेकाळची बौद्ध राज्यकर्त्यांची राजधानी. इथल्या शतकानुशतक जुन्या आश्रमांमध्ये बौद्ध भिक्खूंच्या मंत्रपठणांचे स्वर विहारत असतात. त्यात आता एका नव्या आवाजाची भर पडली आहे. इथल्या हेमिस या गावातल्या एका आश्रमामध्ये महिलांना कुंगफूचं प्रशिक्षण दिलं जाते. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवर वाढत असलेल्या अत्याचारांना उत्तर हे आत्मसंरक्षणच असू शकतं, आणि त्यासाठी इथं हा प्रशिक्षण वर्ग भरवण्यात आलाय. I like to traveling most, so I used to alone in train or aeroplane. I used to travel alone, that's why I think self-defense is very much important. When I'm alone, then sometimes I feel hesitate, that's why I really want to do kung fu and for self-defense. अन्य कुठल्याही कुंग फू शिबिरापेक्षा हे शिबिर वेगळं आहे. द्रुकप हे बौद्ध धर्मामधलं एकमेव महिलांचं गुरुकुल. अन्य कुठल्याही गुरुकुलात भिक्खुणींचं काम असतं रांधा वाढा उष्टी काढा, पण द्रुपद गुरुकुलात असं नाही. इथल्या बौद्ध भिक्खुणींना भिक्खून इतकाच मान असतो. त्यांना कुंफू शिकायचीही परवानगी असते. जिग्मे वांगचुक लामो या देखील अशांपैकीच एक. I just want to be equal, not a kitchen or not a chef. We want to be equal. Who says, you know, like, which Buddha said, which Guru said that girls are made for kitchen? हिमालयामध्ये या कुंफू भिक्खुणी हिरो आहेत. त्या कुंफू माहिर आहेतच, पण कुठल्याही मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कणखर आहेत. पण महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी त्यांच्या समोर एक वेगळं आव्हान उभं केलं, आणि त्या पेलण्यासाठी इथल्या भिक्खुणी सज्ज झाल्या. देशात महिलांवर अत्याचार वाढत असताना त्यांना आत्मसंरक्षणासाठी सज्ज केलं पाहिजे हे लक्षात घेऊन इथं प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आलं. 13 ते 28 वयोगटातल्या सुमारे 100 तरुणी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथं कठोर प्रशिक्षण घेत आहेत. हे शिबिर त्यांची कसोटी पाहणारं असलं तरी त्यांना कणखरही बनवतंय. It's very hard, and nowadays I'm suffering a lot. It's paining, right? Still, I'm trying, because everything is possible, right? Just an opportunity. And you know, all the girls also should know this. We shouldn't wait for someone to pull them. They have to use their own power and try to do something new in this world. बुद्धांची शिकवण ही शांततेची आहे, पण आत्मसंरक्षण करण्यासाठी सिद्ध राहायला हवं, आणि महिलांनी तर नक्कीच. त्यासाठी या तरुणींना तयार करणाऱ्या या भिक्खुणींना सलाम. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.